आणि आता बातमी रत्नागिरीची आहे. रत्नागिरीतील खेड शहराला पुराचा धोका निर्माण झालाय. खेड मधील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आणि त्यामुळे खेड मधील सखल भागात पाणी शिरलंय. पावसाचा जोर कायम राहिल्यास खेड शहराला पुराचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. आणि आता रायगड मध्ये जाणार आहोत. रायगडच्या रोहा शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे रोठ बुद्रुक वरते अष्टमी या कोळीवाड्यामध्ये पाणी शिरलेलं आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे मावळमध्ये सुद्धा तुफान पाऊस बरसतोय. कालपासून जोरदार पाऊस सध्या बरसत आहे आणि त्यामुळे सर्वच नदी नाले ओसंडून भरलेले आहेत. इंद्रायणी नदी सुद्धा दुथडी भरून वाहते. कुंडमळा परिसरामध्ये असणाऱ्या कुंडदेवी मातेचं मंदिर पाण्याखाली गेले. कुंडमळा इथे पाण्यानं रौद्र रूप धारण केल्यामुळे पर्यटकांना इथे बंदी घालण्यात आली आहे. बातमी गडचिरोलीची आहे. गडचिरोलीमध्ये 6व्या दिवशी पूरस्थिती कायम आहे. जिल्ह्यातील 4 राष्ट्रीय महामार्ग, 1 राज्यमार्ग आणि 3 जिल्हा मार्ग आजही बंद आहेत. गोसेखुर्द धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे वैनगंगा नदीनं रौद्र रूप धारण केलंय आणि यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आणि जिल्ह्याजवळील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत.